नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही खास बातम्या. पण त्यापूर्वी अशाच व्हायरल घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. सर्वात पहिली बातमी आहे, मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन झाले. त्या 81 वर्षाच्या होत्या. सीमा देव यांनी मराठी हिंदी सिनेमात उल्लेखनीय काम करत नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांनी जवळपास 80 हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलंय. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास गेल्या वर्षभर त्या वयोमानानुसार आजारी होत्या. शिवाय त्यांना अल्झायमर या आजाराचंही निदान झालं होतं. गेल्या काही काळापासून सीमा त्यांचा मुलगा अभिनय देव याच्यासोबत मुंबईतील वांद्रे या ठिकाणी राहत होत्या. सीमा यांच्या पार्थिवावर गुरुवारी संध्याकाळी 4 शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. पुढील अपडेट आहे, अगबाई सासूबाई, जुळुनीती रेशीमगाठी यासारख्या अनेक मालिकांमधून घरघरात पोचलेले ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांचे वडील रत्नाकर दिनकर ओक यांचं वृद्धपकाळानं निधन झाले. ते 93 वर्षाचे होते. त्यांच्या निधनानंतर गिरीश ओक यांनी एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात त्यांनी वडिलांच्या आठवणीला उजाळा दिलाय. पुढील बातमी आहे, स्टार प्रवावरील ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा तुझ्या मंगळागौरमध्ये असं काय वेगळंपण असेल जे उठून दिसेल. याचं उत्तर देत ती म्हणाली, मंगळागौर हा लग्न झालेल्या बायकांसाठी आयोजित केलेला समारंभ असतो, त्यामुळं माझी मंगळागौर जेव्हा असेल तेव्हा माझी अशी इच्छा आहे की ती मी विधवा स्त्रियांना किंवा ज्यांची लग्न झालेली नाहीत अशा सगळ्यांना बोलावून मी ती मंगळागौर खेळेन. माझ्या मनात नेहमीच ती गोष्ट राहते की त्यांना आपण कुठेच बोलावत नाही किंवा त्यांना कुठेही सहभागी करून घेत नाही, म्हणूनच मी माझ्या ओळखीमधल्या अशा ज्या कोणी असतील त्या सगळ्यांना बोलवीन आणि त्यांच्यासोबत खेळेल. पुढील बातमी आहे सुभेदार या चित्रपटाबद्दल. येत्या 25 रोजी सुभेदार हा चित्रपट आपल्याला चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. सुभेदार चित्रपटाच्या स्क्रीनिंगला मृणाल कुलकर्णी यांनी हजेरी लावली होती. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांची मैत्री आणि शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटातही मृणाल आऊसाहेबांच्या भूमिकेत दिसत आहेत. पहिल्यांदा चित्रपट पाहिल्यावर मृणाल अगदी भारावून गेल्या होत्या. त्या प्रचंड भावूक झाल्या होत्या. चित्रपटगृहाच्या बाहेर येताच त्यांनी दिग्पाल यांची पाठ अभिमानानं थोपटली, त्यांचं कौतुक केलं. चित्रपटाचं कौतुक करताना त्यांना शब्द देखील सुचत नव्हते, त्यामुळे मंडळी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन सुभेदार हा चित्रपट पाहायला विसरू नकात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच व्हायरल बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.